जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बससागरातील बस गणेशोत्सवानिमित्त गणपती फेऱ्यांसाठी पाठवल्यामुळे जामनेर तालुक्यातून शहरात शिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जामनेर बससागरात बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी मैलोन मैल पायी चालत जावे लागत असून कित्येकदा घरी पोहोचायला रात्र देखील होते। एकीकडे घडणाऱ्या युवतींवरील अमानुष अत्याचाराच्या घटना जोर धरत असून दुसरीकडे डेपू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कित्येक विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। याबाबत बस आगारातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता लेखी तक्रार करा, आमच्या हातात काहीच नाही अशी उडवोडवीची उत्तरे कर्मचारी देत आहेत। तर लवकरात लवकर आम्हाला बस उपलब्ध करून द्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत। अच्छा, मग तिथे विचारले का किती वाजता असते टायमिंग? ते दादा नाही आता मला लहान पोरग आहे तुमच्यामध्ये, तर काहीतरी तक्रार आहे, काय तक्रार आहे मला ते ऐकून ऐकायला। ऐकून तर तक्रारीचं निवारण करताय तुम्ही, पुस्तक घ्यायला तिकडे पाठवलं, तुमचा कर्मचारी पुस्तक देत नाही आहे। नाही देत आहे, 10 मिनिटं थांबा म्हणताय, काय तक्रारीचं निवारण करताय? सगळं आहे पण देत का नाही, 10 मिनिटं थांबा म्हणताय अजून मार सांगी का आपण? तुम्ही प्रेमानच बोलावं लागणार आहे, आम्ही प्रेमानच चालतोय। मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करताय। बेटा काय तक्रार होती तुझी सांग, मला काही घाबरू नको, बोल काय होतं, थांबा काय तक्रार आहे बेटा, घाबरू नको, काय तक्रार आहे, काय तक्रार आहे? आमची मुलं गेलं, 5ची ST येतच नाही, येतच नाही, मग ग्यार गेलं जाणं पडतं, ग्यार गेलं पायी पायी जाणं पडतं, ग्यार गेड्यापासून पायी पायी जावं लागतं। मग तू सांगितलं का काकांना? आता काय म्हणताय काका? लावणार आहे। कधी? आज लवकर। का तुला पण लेखी अर्ज मागितला नाही ना साहेब? साहेब तक्रार बुक लागतंय, शाळेच्या मुलांचीच तक्रार आहे, त्यांना बस नाही जाण्यासाठी म्हणून तक्रार आहे, बरोबर आहे, त्या मुलींचाही प्रश्न आहे। तुम्हाला तक्रार बुक द्यायला दुसरे कर्मचारी आहे ना तुमच्याकडे, त्यांच्याकडून द्या, त्यांना बोलले ते बोलले डायरेक्ट तुम्ही इकडे जा म्हणून देतो, मिळेल तुम्हाला सर्व मिळेल, कधी रात्री हो शाळेच्याच पोराचा तक्रार आहे ना, तुम्हाला फेर काम करायला कोण नाही म्हणताय? काय फक्त 10 मिनिटं नाही, काय जे करायचं ते करा, काय करायचं तुम्हाला, तक्रार करायची पण 10 मिनिटं शाळेच्या मुलांना जाऊ द्या फक्त, किंवा ऑनलाईन पोर्टलवर जा, ऑनलाईन पोर्टलवर ऑनलाईन तक्रार, नाही तर ऑन कॅमेरा तक्रार द्या, मी लावतो बाकी थोडा विषय, ऍटोमॅटिक ऍक्शन होते, तुम्ही म्हणता की आता तुम्ही ऍक्शन करा, आता आम्ही काही ऍक्शन घेऊ नाही शकत, तुम्ही तक्रार दिला त्याच्यावरती ऍक्शन होते, लिखित द्यावं लागते, त्याच्यावर तुमचं नाव नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला तिथं कळवलं जाईल, त्याचा तुम्ही फॉलोअप घेत चला, आमच्याकडे द्या किंवा ऑनलाईन करा। ऐका ना, असा प्रकार 3 दिवसापासून चालू आहे, मग या 2-3 दिवसात तुम्ही असा एक बस नाही अवेलेबल करू शकत का शाळेच्या विद्यार्थ्यांनी? सध्या आमच्याकडे थोडंसं बस गणपती फेरला गेल्यामुळे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे, आणि 2 दिवस चालू राहतो गणपती फेऱ्यांमुळे। जर तुम्हाला बसेस पाठवायच्या होतात, मग एक्स्ट्राच्या बसेस मागून घ्यायला पाहिजे होते तुम्ही शाळेसाठी, खेड्यावर जाण्यासाठी तरी, हाय लेवलच्या नाही, तुम्ही बसेस पाठवल्या की नाही, कोणाच्या सांगण्यावर पाठवल्या? जशी तुम्हाला डिमांड येते ना बस मागवायची, तशी तुम्ही पण डिमांड करा ना मुलींसाठी बस अवेलेबल करायची, तुम्ही का नाही करा?
जेवढ्या पैशाचं आपल्याकडे तेवढं आम्ही जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही मग बाकीचे पोरं शाळेचे पोरं इथं राहिले चालतं का अगं बेटाचं बाहेरून येतात सर्व बस आपल्या कोणत्याच बसेस चालू मी सर माहिती राहतात आपल्या फक्त शाळेच्या बस सुद्धा आमचे सगळे बसेस बाहेरून येतात ते एका टायमाला दोन येतात कधी येतात ते सगळं बाहेरून येतात इथे तक्रार पुस्तके तर आपण नोंद करू शकतो तक्रार पुस्तके त्याच्यावर आपलं नाव नोंदणी करा काय तक्रार नाही 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 आप्पा बोलवू नका तुम्ही तिथं झाला त्या पुढे नाही नाही असं नाही मी आता मी तुमच्या जर तक्रार घेऊन आलो एक तुम्ही इथून उठता नाही शक्य नाही इतकं अरे ते मुलगी तक्रार घेऊन येते संभाजीनगर गाडी का ती गाडी चालली मी त्याच गाडीची तक्रार घेऊन तुमच्याकडे आलो होतो हा परानपूरहून आले मी त्याच गाडीची तक्रार घेऊन इथं आलो होतो आम्ही एक रावण्या करतो सर आम्हाला गाडीनी नंतर तरी त्या दिवशी क्यू करता येते सर की नाही म्हणता जागाच नाही मागे पण सर करतो तेच काही नाही आता कंडिशन काय झाली बरं का देशात तरी पण आम्हाला बस अवेलेबल नाही टायमावर म्हणजे शिकायचं का नाही मुलींनी तुम्हाला मी 5 मिनिटं अगोदरच बोललो बस कडे झाला मी तिथली परिस्थिती बघून आलो होतो ना या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.